विधायक सुधीर मुनगंटीवार के हाथों चपरा इस दिवाली अंक का विमोचन किया गया। पुणे यहां से प्रकाशित होने वाला साहित्य चपरा इस दिवाली अंक का महाराष्ट्र के पूर्व वित्त नियोजन व वन मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार के हाथों विमोचन किया गया। इसमें सुधीर मुनगंटीवार ने कहा कि विश्व पर कोरोना का संकट है, 1 लाख प्रति का दिवाली का अंक निकालने का साहस पूना के घनश्याम पाटिल ने किया है। माय मराठी की सेवा करते महाराष्ट्र और संपूर्ण विश्व में चपरा के माध्यम से मराठी लोगों की वैचारिक भूख मिटाने काम कर रहा है। उनकी इस कार्य को मनपूर्वक शुभकामनाएं दी। इस अवसर पर सुप्रसिद्ध नाट्य लेखक व कवि श्रीपाद जोशी, चपरा के विदर्भ आवृत्ति के संपादक प्रशांत आर्वे, सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर पद्मरेखा धनकर, डॉक्टर सचिन वजलवार इनकी उपस्थिति थी। चपराक या दीपावली विशेषांकाच अधिकृत विमोचन जाग असं मी सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। एक महाराष्ट्राच्या नांदेडचा तरुण पुण्याला स्थायिक होतो, मराठी मातृभाषेची सेवा करत या डिजिटल वातावरणामध्ये हिम्मत करून 1 लक्ष अंक छापतो, आणि फक्त 1 लक्ष अंक छापत नाही तर दीपावली गोड व्हावी, आनंदी व्हावी, वातावरणामध्ये खुशी निर्माण व्हावी यासाठी हा विशेषांक हा या महाराष्ट्राच्या भूमीतून अमेरिकेपर्यंत मराठी माणसापर्यंत पोहोचवतो। त्या घनश्याम पाटगांना माझ्या शुभकामना। आणि घनश्याम पाटगांच्या या विशेषांकामध्ये त्यांच्या यशामध्ये आमच्या चंद्रपूरचं मोठं योगदान आहे। श्री प्रशांत आर्वे हे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या विशेषांकासाठी या दीपावली अंकासाठी मेहनत करतात, परिश्रम करतात। मी प्रशांत आर्वे यांनाही शुभकामना देतो। माझी माय मराठी या दीपावली विशेषांकाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचावी आणि हृदयात पोहोचलेला मराठीचा गोडवा त्याच्या जिभेतून लोकांपर्यंत पोहोचावा ही मी शुभकामना देतो। आणि दीपावली विशेषांक चपरा याचं पुन्हा एकदा प्रकाशन झालं, विमोचन झालं असं घोषित करतो। सर्वांना दीपावलीच्या शुभकामना।